पुण्याच्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीपात्रामध्ये 20,691 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोव्यात यंदाच्या हंगामातील जुलै महिन्यामधील पावसानं 124 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. जुलै महिन्यामध्ये पडला सरासरी 2,124 मिलीमीटर पाऊस. मुसळधार पावसामुळे चांदेलमधील रस्ता पाण्याखाली तर कासारवर्णेतही पूर सदृश स्थिती. पक्षाने नाही तर पालकानं बालकाचा छंद पुरवला पाहिजे. सुजय विखेंच्या विधानसभा लढवण्याच्या वक्तव्यावरती बाळासाहेब थोरातांची मिश्किल टिप्पणी. मुलाचा छंद कसा पुरवायचा तुम्ही सांगू नका. बाळासाहेब थोरातांच्या टिप्पणीवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. उद्धव ठाकरेंनी घेतली घटनातज्ञ उल्हास बापट यांची भेट. यावेळी रश्मी ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरही उपस्थित. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकरांवर आरोप. राजकीय पक्षांनी कॉर्पोरेट कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून घेतलेल्या कथित पैशांच्या एसआयटी तपासाची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. एसआयटी तपास करावा अशी केली होती याचिका. कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल. हलगर्जीपणात देखभाल दुरुस्ती न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या इगतपुरीमधील आदिवासी वसतीगृहामध्ये वॉर्डनची दहशत. वॉर्डनकडून मानसिक अत्याचार करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. भयभीत झालेल्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा आदिवासी आयुक्तांना निवेदन. इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदौस. कॉलेज विद्यार्थ्यांवरती 5 भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला. कुत्री अंगावरती येताच विद्यार्थ्यांना मारली 10 फुटावरून उडी. वाशिम जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अनसिंग इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नाल्याचं पाणी शिरलं. रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.